तर मित्रांनो, कार्तिक जस्ट माझा आता 6 महिन्याचा झालेला आहे आणि त्याला खाण्यासाठी काहीतरी एक पदार्थ बनवावा म्हणून मग मी म्हटलं इन्स्टंट वरण भातच बनवून ठेवावा त्याला आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावा. तर त्याच्यासाठी मी काय घेतलेलं आहे, मुठभर मुगाची डाळ, मुठभर तुरीची डाळ आणि मुठभर तांदूळ घेतलं. ते व्यवस्थित स्वच्छ 2 पाण्याने धुतलं आणि एका स्वच्छ कापडावर, सुती कापडावर 1-2 तास सुकवून घेतलं. व्यवस्थित फॅन चालू करून सुकवून घेतलं. सुकवून झाल्यानंतर आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आहे आणि हे जे काही सगळं मिक्सचर आपण धुवून वाळवून घेतलेलं आहे तर ते व्यवस्थित आपल्याला खरपूस भाजून द्यायचं आहे. असा कडकपणा यायला पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे हा पदार्थ जास्त दिवस खराब होत नाही. सो व्यवस्थित आपण हे भाजून घेतोय. छानपैकी खरपूस वास यायला लागल्यानंतर आपल्याला कळतं आणि नॉर्मली भाजले असं समजल्यानंतर आपल्याला काय करायचं, हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि थोडीशी चिमूटभर जिरी पण आपण भाजून घेऊन वाटायला घेतो. तर आता हे सगळं मिक्सचर आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतोय. व्यवस्थित बारीक पूड करायची आहे याची आपल्याला. अशा पद्धतीने व्यवस्थित बारीक करून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला आपण जे पीठ चाळायला चाळण वापरतो ना, तर त्यांनी चाळून पण घ्यायचं आहे, म्हणजे बाळाला कसं पटकन गिळताना त्रास होणार नाही. आता ही बारीक केलेली पावडर आपल्याला व्यवस्थित एका हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायची. महिनाभर तर व्यवस्थित राहतं हे मिश्रण. सो बाळाला जशी गरज पडेल, जशी भूक लागेल, तर तशी त्याला आपण याची पेस्ट करून द्यायची. पेस्ट बनवण्यासाठी फक्त छोटे 1.5 चमचा जरी तुम्ही घेतला ना तरी सुद्धा पुरेशी होती पेस्ट 6 महिन्याच्या बाळाला. सो 1.5 चमचा आपण ती पेस्ट घेतलेली आहे जी आपण बारीक पावडर बनवली आहे ती. त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर थोडंसं मीठ टाकलंय. नाही टाकलं तरी चालेल, पण थोडंसं चव यावं म्हणून मी चिमूटभर मीठ टाकलं. चिमूटभर हळद टाकली आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून ते ढवळून घेतलंय. पाणी टाकून ढवळून याच्यासाठी घेतलं कारण त्याच्या गाठी व्हायला नकोयत. आणि मग नंतर परत 1/2 कप पाणी टाकायचं आहे. थोडंसं तूप टाका त्याच्यामध्ये. तूप टाकल्यामुळे पण चव येते चांगली. आणि नंतर गॅसवर ठेवून व्यवस्थित 5 मिनिट ती पेज शिजवून घ्या. 5 मिनिट व्यवस्थित ती पेज शिजवून घेतल्यानंतर अगदी थंड करून घ्यायची आणि मग आपल्या बाळाला तुम्ही ती देऊ शकता.